झी मराठी वाहिनीवर नव्या मालिकांचा बोलबाला पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासूनच या वाहिनीने जुन्या मालिकांना निरोप देत नव्या दमाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्यात. अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, नवागडी नवराज्य, बस बाई बस या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. त्यातही या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. आता लवकरच सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका देखील प्रसारित होईल. या मालिकेच्या जोडीला 19 सप्टेंबर पासून रात्री 8:30 दार उघड बये ही मालिका देखील प्रसारित होणार आहे. संबळ वाजवणाऱ्या मनात भक्तिभाव असेल तर तेथे भेदभावाला जागा नाही असं म्हणत मालिकेची नायिका, पुरुष आणि स्त्रियांमध्ये भेदभाव कुठून आला, सर्व पुरुष आणि स्त्रिया ह्या एकच आहेत अशा विचारांची आहे. तिच्या विचारांचा आदर करणारा नायक वडिलांच्या विरोधाला कसा सामोरा जातोय याची कहाणी दार उघड बये या मालिकेच्या पहिल्या प्रोमो वरून दिसून येते. रोशन विचारे आणि सानिया चौधरी हे दोघेही मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबतच शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव, चिन्मय पटवर्धन हे कलाकार सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. या मालिकेचे लेखन माझ्या नवऱ्याची बायको फेम अद्वैत दादरकर आणि मिहिर राजदा यांनी केलंय. तर संबळाची मोहिनी मोहिनी भुसे या कलाकाराने घातली आहे. तर दार उघड बये या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि त्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली, कारण माझी तुझी रेशीम गाठ ही लोकप्रिय मालिका एक्झिट घेणार असल्यामुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेने नुकतंच 1 वर्ष पूर्ण झाले. मात्र झी मराठी वरील या एकमेव मालिकेने TRP स्पर्धेत आपलं स्थान टिकवून ठेवलं होतं. तर या नवीन मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि तुम्ही माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेला मिस करणार आहात का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी चस्काला.